उगाच वाद घालू नकोस. प्रत्येक गोष्ट लॉजिकला धरून नसते, गणित नाहीये ते, मशीन नाही होत आपण, माणसं आहोत, भावना असतात आपल्याला. आईने घेतलेले निर्णय मला पटत नाहीये. मी अजूनही असं म्हणतोय की बाबांनी आईच्या बाबतीत जे केलं ते चुकीचंच होतं, पण याचा अर्थ असा नाही की आईनी सुद्धा तेच करायला हवं. आईबद्दल लोक बोलतात ते मला आवडत नाहीये. आईची बदनामी झालेली मला नाही चालणार. कोण करते बदनामी? अगं अडून अडून लोक बोलतात. अरे मग दुर्लक्ष करायचं ते महत्वाचं नाहीच आहे. आणि तुम्हीच तिच्या बद्दल इतकं बोलताय की बाहेरचं कोण काय बोलतंय त्याने काय फरक पडणार आहे तिला? बाहेरचे म्हणजे आपल्या आजूबाजूचेच असतात अनगा, आपल्या समाजातलेच असतात. लोकांना सक्सेस आवडत नाही. कालपर्यंत बिचारी असलेली अरुंधती जोगळेकर नावाची बाई आज सक्सेसफुल झाली की लोक नावं ठेवायला लागते. आणि हेच असतं आपल्याकडे. आपण आपल्या समाजातले नियम बदलू शकत नाही, आपल्याला ते पाळावे लागतात. आणि हे आज नाही, पूर्वीपासून चालत आलंय. एकदा एक बाई आई झाली की तिला स्वतःचा विचार नसतो. आणि तसं व्हायला नको असेल ना तर बाईने आई होऊ नये. आई स्वार्थी असू शकत नाही. आई मुलांना सोडून एकटी राहायला नाही जात. आई स्वतःचाच विचार नाही करत. जनरलाइज नको बोलू सभी, ताईची गोष्ट वेगळी आहे. अगं काही असलं तरी हे असं मित्राबरोबर फिरणं, रात्री अपरात्री बाहेर राहणं शोभत काही ना? अभिषेक, मी शांतपणे ऐकून घेते म्हणून जास्त बोलू नकोस. मला खूप राग येतो आणि राग आल्यानंतर मी खूप वाईट वागू शकतो. तू मला फक्त बिझनेसमॅन म्हणून पाहिलेला आहेस. शाळा कॉलेजात मी असा नव्हतो आणि तेव्हा मी कसा होतो हे दाखवायची वेळ आणू नकोस. आणि अरुंधती बद्दल आता काहीही वाईट बोलायचं नाही. ती माझी आई आहे. स्टॉप. डोंट यू डेअर माय बॉय, डोंट यू डेअर अटर अ वर्ड. अभी इनफ, पुरे. तू तुझ्या मर्यादा ओलांडतोयस आता. अगं मर्यादा तर यांनी ओलांडल्यात. कोण सध्याच्या जगात दुसऱ्याच्या आयुष्यात एवढं डोकावतं? मर्यादा ठेवून वागतात ना लोक, मग हे का नाही मर्यादा ठेवून वागत? का वागतात असे? माझ्या आयुष्यात, माझ्या घरात ह्या माणसामुळे एवढं काय काय घडलंय आणि मी यांच्याशी बोलताना का मर्यादा राखायची? आशुतोष केळकर स्पष्ट सांगतो, हे जे काही घडलं ना, आई घरातून बाहेर पडली, आमचं जे काही चाललं होतं ते सगळं अपसेट झालं, आमची बसलेली घडी मोडली, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. अभी, आई काही चुकीचं नाहीये यात. सगळं उघड आहे, काही लपवण्यासारखं नाहीये. जेव्हापासून तुम्ही आईच्या आयुष्यात आलात ना तेव्हापासून आई अशी वागायला लागली, कोणाचं ऐकेन अशी झाली, मनमानी करायला लागली, स्वतःचाच विचार करायला लागली. तुम्ही येण्याआधी तिचं स्वतंत्र जग वगैरे नव्हतं, आम्हीच तिचं जग होतो. तुम्ही आलात आणि तिला वेगळं जग दाखवलं. तुमच्यामुळे ती अशी वागायला लागली, गायला लागली, बाहेर फिरायला लागली. तिच्या गाण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये. आधी सुद्धा गातच होती की ती, मुलांना शिकवायची. पण तुम्ही आलात आणि तिचा तो साधेपणा गेला. का उगाच तिला मोठी मोठी स्वप्न दाखवली? का आईला तोडलं आमच्यापासून? का वेगळं केलं? तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणं वाद वाढायला लागलेत. आमच्या घरात तुमच्यामुळे दोन गट पडायला लागलेत. मिस्टर केळकर, तुमच्यामुळे आईवर घाणेरडे आरोप करण्यात आले. तुमच्यामुळे आईला घरापासून, आमच्यापासून दूर जावं लागलं. तुमच्यामुळे फक्त हेच हवं होतं ना तुम्हाला? अभिषेक, आई तू कितीही ओरड पण मला नाही आवडणार दुसऱ्या कुठल्या पुरुषाबरोबर तू आयुष्य काढलेलं. जे खरंय ते आहे. मी नाहीये मनाने इतका मोठा, मला नाही पटत आहे. तू परत घरीच सगळ्यांबरोबर राह. इतकी वर्ष चाललं ना तुला हे सगळं, मग आता काय प्रॉब्लेम आहे? तू अजिबात बाहेर एकटीने राहायचं नाही. मी नाही बघू शकत तुला दुसऱ्या कोणाबरोबर. हे सगळं बाहेर पडणं, एकटं राहणं, हे सगळं यांनी तुझ्या डोक्यात भरवलं असणार, कारण यांना त्यात यांचा स्वार्थ साधायचा आहे. अभिषेक,